चला तर मग आपण बघूया स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्याला जायचे आहे सोर्सेसमध्ये सोर्सेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचे आहे प्लस बटन प्लस बटनवरती क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे डिस्प्ले कॅप्चर डिस्प्ले कॅप्चर आणि ओके ओके केल्यानंतर बघा तुम्हाला एक अशी विंडो डिस्प्ले होणार ज्यामध्ये विंडोमध्ये विंडो अशी आपल्याला दिसत आहे तसं दिसत असेल तर mm. तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग ही व्यवस्थितरित्या होणार आहे आणि येथे आपण ओके बटनवरती क्लिक करायचे आहे येथे बघा आता मला एका विंडोमध्ये दुसरी विंडो त्यामध्ये तिसरी विंडो अशा प्रकारे दिसत आहे म्हणजे काय माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ही व्यवस्थितरित्या होणार आहे चला आपण बघूया आता यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग कशी केली जाणार तर आपल्याला काय करायचे आहे सुरुवातीला स्टार्ट रेकॉर्डिंगवरती क्लिक करायचे आहे आता स्टार्ट रेकॉर्डिंगवरती क्लिक केल्यानंतर आपण जेही ऑपरेशन या स्क्रीनवरती परफॉर्म करणार आहोत ते सर्व काय होत आहेत तुमचे रेकॉर्ड होत आहेत जसे आता इथे बघा रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे आणि येथे आपल्याला सेक जे रेकॉर्डिंगचे सेकंड आहेत ते वाढत आहे म्हणजे का हे सर्व तुमची रेकॉर्डिंग केली जात आहे आता आपण गुगलमध्ये सपोज टाकून बघूया सॉफ्टवेअर yes. येथे बघा आपल्याला ही इन्फॉर्मेशन ओबीएस ची दिसत आहे आणि आता आपण परत ओबीएस वरती येऊया आणि स्टॉप रेकॉर्डिंग करूया अशा प्रकारे बघा आपली रेकॉर्डिंग स्टॉप झालेली आहे आप आणि आपली रेकॉर्डिंग जी झालेली असेल ती कुठे स्टोअर झालेली असेल तर फाईल मेनू मध्ये शो रेकॉर्डिंगला क्लिक करायचं आहे शो रेकॉर्डिंगला क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला आपली रेकॉर्डिंग दिसेल क्लिक करायचे ओ... आहे आता स्टार्ट रेकॉर्डिंग वरती क्लिक केल्यानंतर आपण जेही अशा प्रकारे बघा आपली रेकॉर्डिंग ही झालेली आहे म्हणजे जर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करायची असेल तर तुम्हाला काय सिलेक्ट करायचे आहे डिस्प्ले कॅप्चर आणि त्यानंतर स्टार्ट रेकॉर्डिंग करायची आहे रेकॉर्डिंग सुरू होणार आहे आणि तुमचं वर्क फिनिश झाल्यानंतर तुम्हाला स्टॉप रेकॉर्डिंग करायची आहे आणि तुमची रेकॉर्डिंग कुठे स्टोअर केली जाणार आहे फाईल मेनूमध्ये शो रेकॉर्डिंगमध्ये तुमची रेकॉर्डिंग ही तुम्हाला दिसणार आहेत तर अशा प्रकारे आपण स्क्रीन रेकॉर्डिंग सोबतच फेज रेकॉर्डिंग देखील करू शकतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल प्लस वरती क्लिक करून व्हिडिओ कॅप्चरिंग डिव्हाइस हा तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल म्हणजे तुम्हाला इथे फेस रेकॉर्डिंग दिस असंच आपण वेगवेगळ्या पद्धतीने फेस प्लस इमेज किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग आणि इमेज रेकॉर्डिंग अशा वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्डिंग ह्या करू शकणार आहोत